नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मीती ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो. त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील, विद्यार्थी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करून देत असतो. हा व्हिडिओ ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, बरेच शेतकरी आपल्या ऊस लागवडीपासून ऊस जाईपर्यंत कोणत्या ना कोणत्या चिंतेमध्ये असतात, परंतु प्रत्येक ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांची चिंता दूर करणारा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेला आहे. ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांची बरीचशी चिंता कमी करणारी आणि मोबाईलवर कुठेही न जाता राज्यातील 100 सहकारी व 100 खाजगी असे एकूण 200 कारखान्याकडे ऊसाची जर तुम्हाला नोंदणी करायचं असेल तर या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण घेऊ शकता. शेतकऱ्याचा ऊस शेतात पडून राहू नये यासाठी सरकारने एक घर बसल्या नोंदणी करण्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्या ऊसाची नोंद कारखान्याला करण्याची गरज असते तेव्हा कुठे ऊस कारखान्याला जात असतो, परंतु असे बऱ्याचदा शेतकरी वाट पाहत राहतात आणि त्याची नोंद सुद्धा कारखान्याकडे होत नाही. म्हणून शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी सरकारने एक ऑनलाईन ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे. आणि या मोबाईल ऍप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही तुमच्या शेतातील ऊसाची नोंद साखर कारखान्याला न भेट देता थेट तुमच्या मोबाईल सुद्धा घरबसल्या करू शकता. आता मोबाईलमध्ये नेमकं या ॲप्लिकेशनचं नाव कोणतं आहे तर महाऊस नोंदणी अशा प्रकारचं नाव त्या ॲप्लिकेशनचं आहे. आणि हे मोबाईल ॲप्लिकेशन साध्या भाषेमध्ये असल्यामुळं प्रत्येक शेतकरी याच्यावर सहजतेने ऊसाची नोंद करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ऊस नोंदणी केलेल्या साखर कारखान्याला शेतकऱ्याचा ऊस घेऊन जावंच लागेल अशी सक्तीसुद्धा आता शासनानं केलेली आहे. महाराष्ट्र साखर आयुक्त कार्यालयामार्फत शेतकऱ्यांसाठी ऊस पीक नोंदणीसाठी महाऊस नोंदणी ॲप तयार करण्यात आलेलं आहे. आणि हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ज्या शेतकऱ्यांना साखर कारखान्यात जाऊन ऊस नोंदणी शक्य नसेल अशा शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवरतीच स्वतःच्या शेतातील ऊस पिकाची नोंदणी करू शकता येतं. आणि तुम्ही जर शेतकरी आहात आणि जर तुम्ही एखाद्या साखर कारखान्याला ऊस नोंदणी करू इच्छिता, आता शेतकऱ्यांनी ऊस नोंदणी करूनही ऊस तोडणीसाठी कारखानदार येत नसल्याने हे ॲप्लिकेशन तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे. आणि ज्याने शेतकरी सुखावेल आणि त्याच्या बऱ्याच काही चिंता दूर होतील. बघा, सध्या राज्यात ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे, म्हणूनच या ॲपचा फायदा ऊस नोंदणी करताना प्रत्येक शेतकऱ्यांना होणार आहे. आता महाऊस नोंदणी ॲपचा वापर कशा प्रकारे करावा, तुम्हाला फक्त गुगल प्ले स्टोअरवर जाऊनच महाऊस नोंदणीचा अर्ज करायचा आहे. आणि सर्च रिझल्टमध्ये महाऊस नोंदणी हे ॲप्लिकेशन येते. आणि त्याच्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये एखादाचं तो ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर त्या ॲपमध्ये तुम्ही जी काही ऊसाची नोंद करायची आहे ती सहजरित्या करू शकता. आता ॲपमध्ये ऊस लागवडीसाठी कोणता जिल्हा आहे, तालुका कोणता आहे, गाव आणि गट नंबर संपूर्ण माहिती त्या ॲपमध्ये भरावी लागते. त्यासाठी ॲप डाउनलोड करण्याच्या अगोदर ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर लगेचच ही संपूर्ण माहिती तुमच्या समोर ठेवा. कोणत्या कारखान्याला ऊस तुम्हाला द्यायचा आहे त्या कारखान्याची नोंदणीसुद्धा यामार्फत करणं अत्यंत आवश्यक आहे. आता ही संपूर्ण माहिती आयुक्तालय जवळच्या कारखान्याकडे पाठवून देत, त्यामुळं साखर आयुक्तालय राज्यातील 100 सहकारी व 100 खाजगी असे एकूण 200 कारखान्यांकडे ऊस नोंदणी पाठवून देतं. आणि तुम्हाला जे सोप्पा कारखाना म्हणजे जवळच्या कारखाना असेल त्या ठिकाणी तुमचा ऊस घेऊन तुम्ही जाऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं, महाऊस नोंदणी ॲप्लिकेशनवर ऊस पीक नोंदणी कशा प्रकारे करणार त्याचा पाठसुद्धा मी थोडक्यात सांगतो आहे. सर्वात महत्त्वाचं, तुमच्या मोबाईलमध्ये ऊस नोंदणी ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. त्याच्यानंतर ॲप उघडून तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर आणि तुमचं नाव ही माहिती भरणंसुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला ऊस पीक असलेला जिल्हा, गाव, गट आणि सर्वे नंबर निवडायचा आहे. ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर ऊसाचा हंगाम निवडायचा आहे. आणि त्यानंतर ऊसाची व्हरायटी जी आहे ती सुद्धा, म्हणजेच आपल्या ऊसाची जी काही जात तुमच्या शेतामध्ये आहे त्याची सुद्धा नोंद तुम्हाला त्या ॲपवरती करायची आहे. आता ऊस लागवडीचा दिनांक, ऊस लागवडीचे क्षेत्र गुंठ्यामध्ये असेल तर तशा प्रकारे तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर आपण ऊस तोड करण्यासाठी 3 साखर कारखान्यांची चॉईस नावंसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये निवडायची आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारची सिंपल माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून नोंद करू शकता.
प्रत्येक शेतकऱ्यांना कारखान्याला ऊस घालण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल तर त्या अडचणीपासून दूर होण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.